कारण दीपक मानकरांनंतर रुपाली ठोंबरे पाटलांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय. महिला प्रदेशाध्यक्ष असताना चाकणकरांनाच पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ठोंबरेंनी एक व्यक्ती एक पद धोरण अवलंबण्याची मागणी केली आहे. आता याला चाकणकर काय प्रत्युत्तर देणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यामुळे मात्र दादांच्या पक्षात त्यांच्याच पुणे जिल्ह्यातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. एक व्यक्ती एक पदानुसार इतरही महिलांना इतरही कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि दादा ती मागणी आमची पूर्ण करतील. कारण का दादा काम करणाऱ्या भगिनींना कुठेच मागे ठेवत नाही. एक व्यक्ती एक पदानुसार सुद्धा आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची माननीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आणि प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याकडे विनंती असेल.